ड्रिव्स इलेक्ट्रिक टू व्हीलर व थ्री व्हीलर 160 वर्षांचा विश्वास 45 से यशस्वी प्रोडक्ट्स देणारी कंपनी कंपनी फायनान्स व एक्सचेंज सुविधा उपलब्ध दीपावली निमित्त खास ऑफर 3000 पर्यंत कॅश डिस्काउंट वैशिष्ट फक्त 1% व्याज दर तसेच प्रति किमी फक्त 15 पैसे खर्च संपर्क नर्मदा मोटर्स आनंद बालमुकुंद दायमा मोबाईल नंबर 9637111502 गाळा नंबर 2 मार्केट कमिटी शॉपिंग मालेगाव रोड सटाणा बागलान सरकार शेतकऱ्यांबरोबर असून आजच अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या पिकांचे नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिले असून कोणाच्या अडचणी मालिका सुरूच आहे तसेच सक्तीची वीज वसुली थांबवण्याचेही आदेश दिले असून ज्याची परिस्थिती आहे त्यांनी वीज बिल भरून महावितरणास योजनेचा सहभाग घ्यावा अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिली ताहराबाद अंतापूर दसवेल पिंगळवाडे पिंपळकोठे मुल्लेर शेवरे यांसह बागलान आदिवासी पश्चिम परिसरात तारीख 18 रोजी झालेला बेमोसमी पाऊस व वादळी वारा गारपिटीमुळे कांदा गहू हरभरा भाजीपाला कांदा बीज तसेच द्राक्ष डाळिंब पशुचारा इत्यादी नुकसानी बागलान आमदार दिलीप बोरसे यांच्या समवेत पाहणी करताना मंत्री भुसे बोलत होते गणेश मानकर प्रशांत बच्चाव बाळू बोरसे किरण खेरनार गंगाधर खेरनार भिका बच्चाव हिरामन खेरनार नरेश बोरसे तसेच मीनाबाई खेरनार विलास गवळी नरेश बोरसे आदी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिसरातील कांदा पिकांचे पूर्णपणे नुकसान झाले असून तालुक्यातील 27 गावांचे 2800 हेक्टर शेती पिकाचे नुकसान झाले आहे यावेळी भुसे यांनी शेतकऱ्यांचे गळाने ऐकून संबंधित विभागाला तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत व त्यानुसार शासनाकडून लवकरात लवकर भरपाई देण्यात येईल असे त्यांनी सांगितले दिगंबर खेरनार प्रशांत खेरनार सुनील गवळी गोटू खेरनार बाळू बोरसे किरण जाधव दयाराम खेरनार नरेश बोरसे रेवन खेरनार यांनी नुकसानीचे हरकत सांगून आता आम्ही कसे जगावे अशी कैफियत मांडली यावेळी भुसे त्यांना धीर देऊन सरकार तुमच्या पाठीशी आहे असे सांगून लवकरच भरपाई देण्यात येईल असे त्यांनी सांगितले यावेळी जिल्हा परिषद सदस्य यतीन पगार पप्पू तात्या बच्चाव बिंदू शेठ शर्मा तसेच रेखा पवार शिवसेना तालुकाध्यक्ष सुभाष नंदन सरपंच शीतल नंदन उपसरपंच सीताराम सावळे लालचंद सरोने मधुकर सावळे तसेच सचिन कोठावदे इंजिनियर रोहिदास जाधव अनिकेत सोरोने विलास सोरोने निलेश कांकरिया दीपक कांकरिया साहेबराव गवळी योगेश नंदन दिगंबर खेरनार सुनील गवळी दिनेश आहेर तसेच अरुण नंदन तहसीलदार जितेंद्र इंगळे गट विकास अधिकारी कोल्हे तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार डी यू पवार तलाटी आर व्ही खेरनार ग्रामविकास अधिकारी स्वप्नील टोके संदीप खेरनार प्रमोद राऊत यशवंत पवार किरण जाधव अविनाश मानकर सोमनाथ गवळी विलास सोनोने राकेश अहिरे राजू जाधव उमेश अहिरे हिरामन खेरनार दीपक चौधरी श्रावण सावळे दिगंबर सावळे तसेच शुभम सावळे मुन्ना गांगुडे आदी उपस्थित होते प्रबंध व्हीसाठी हिरालाल बाविस्कर बागलान काल झालेला अवकाळी पाऊस गारपीट यामुळे महाराष्ट्राच्या बऱ्याच ठिकाणी शेतकरी बांधवांच्या पिकांचं नुकसान झालं आज आपण सटाणा बागलान तालुक्याच्या अंतापूर गावामध्ये आहोत या सगळ्या पंचक्रोशीमध्ये काल गारपीट झाली आणि त्याच्यामुळे शेतकरी बांधवांचं नुकसान झालं अशा प्राप्त परिस्थितीमध्ये ज्या ज्या ठिकाणी गारपीटमुळे नुकसान झालेलं आहे त्या ठिकाणचे पंचनामे करण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत त्यांचे पंचनामे केले जातील आणि हा सर्व अहवाल कॅबिनेटच्या समोर ठेवून त्या ठिकाणी शेतकरी बांधवांना मदत कशी लवकरात लवकर मिळेल त्या दृष्टिकोनातून शासन निर्णय करेल बागलान तालुक्यातून अंतापूर ताराबाद मुल्लेर पिंगळवाड करंजाडी खोरा आणि जवळजवळ पूर्ण आरत्या तालुक्यात 5 वाजता पावसाने अवकाळी पावसाने थैमान घातलं आणि
खास करून अंतापूर परिसर, तारावाद परिसर आणि मुल्लेर परिसरातून आणि प्रामुख्याने करंजाडी पट्ट्यातून पूर्ण अर्धा तालुक्यातून गारपिटीने थैमान घातलं. मी आज अंतापूर शिवारात, गायरान शिवारात उभा आहे. ही परिस्थिती आज अंतापूर शिवारात जवळजवळ 2000 हेक्टरच्या आसपास नुकसान झालं आहे. हे जवळजवळ अर्धा तालुक्यात या गारपिटीने थैमान घातलं. आज सकाळी मी दादा भुसे कृषी मंत्री यांच्याशी बोललो आणि प्रामुख्याने आज त्यांनी भेट दिली आणि सर्व अधिकाऱ्यांना पंचनामा करण्याचे आदेश दिले. खास करून मी कृषीमंत्र्यांना आग्रहाची विनंती केली की आम्हाला हेक्टरी त्यांचा 9000 हे आहे नुकसान भरपाई आहे, तर आम्हाला कमीत कमी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून द्यावा आणि आमच्या या आर्थिक संकटाला जे सामोरं जाणार आहे, आमचा जो बळीराजा आहे त्याला उभं करण्याचं काम शासनाने करावं असं आग्रहाची विनंती मी त्यांना केली. माझ्यासमवेत आत्ता आज किसान मोर्चाचे अध्यक्ष बिंदू शेठ शर्मा आणि मी प्रामुख्याने डांग समाधान, तळवाड, चिकवारी आणि पिंगळवाड, मुंस या भागातून दौरा करत येत असताना शेवटी आम्ही या गायरान या शिवारात उभे आहोत आणि आज जर पाहिलं तरी चित्र भयंकर अवघड झालं आहे. आजच्या परिस्थितीत शेतकऱ्यांचा आर्थिक कणा मोडला गेला आहे आणि शेतकऱ्याला पुन्हा उभं करायचं असेल तर या शासनाने, प्रामुख्याने या सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत ही दिली गेली पाहिजे. कारण की मागच्या 2019-20 आम्हाला वाईट अनुभव आले. आमच्या द्राक्ष बागायतदारांच्या जवळ 750 हेक्टरमध्ये नुकसान झालं. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सर्व अधिकाऱ्यांनी पंचनामे केले पण अजूनही 1 रुपया त्यांच्या पदरात पडले नाही. पुन्हा आम्ही कृषी मंत्र्यांना विनंती केली की पुन्हा मागचे दिवस पुन्हा येऊ देऊ नका, हीच अपेक्षा व्यक्त करतो ना. आमच्या बागलाण तालुक्यातल्या शेतकऱ्यांना न्याय द्या आणि शेतकरी जो त्याचा आर्थिक कणा मोडला आहे त्याला उभं करण्याचं आश्वासन माननीय कृषी मंत्र्यांनी दिले. येणाऱ्या काही काळात शासन दरबारी मी स्वतः कृषीमंत्री, आमचे मित्र बिंदू शेठ शर्मा यांच्या माध्यमातून शासन दरबारी प्रयत्न करण्याचं काम करणार आहोत. शेतकऱ्यांनी हिंमत हरू नये हीच अपेक्षा व्यक्त करतो. इथंच थांबतो. बागलाण तालुक्यामध्ये होतं का नव्हतं असं पीक कांद्याचं झालेलं आहे आणि जसंही 5 वाजता आम्हाला कळलं की गारपीट सुरू झालेली आहे. मुंगसा, अंतापूर, ताराबाद, डांगचोंदाना, तळवाडी, दिगर, यशवंतनगर आमदार साहेबांनी त्वरित अधिकाऱ्यांना आदेश दिले की तुम्ही पंचनामे त्वरित करा आणि कृषी मंत्र्यांना आदेश दिले की कळवलं की तुम्ही लवकरात लवकर येण्याचं करावं. तोपर्यंत आम्ही सकाळी 8 पासून दौऱ्यावर निघालो होतो आणि आज मुंगसा, यशवंतनगर, दांद्री या गावांमध्ये जात असताना जे कांद्याचं नुकसान झालेलं आहे ते कधी भरून निघणार नाही अशा पद्धतीने शेतकरी बोक्सा बोक्सा झालेला आहे. त्याच्यामध्ये हे संकट तर आलेलेच आहे. त्याच्यात सक्तीची वीज वसुली, सक्तीची कर्ज वसुली या सगळ्या गोष्टींबद्दल तक्रारी कृषी मंत्र्यांजवळ स्वतः शेतकऱ्यांनी केलेली आहे. तरी शेतकऱ्यांना सहानुभूती म्हणून शासनाने त्यांच्या मागे खंबीरपणे उभं राहावं. कारण बागलाणचे जे लोकप्रतिनिधी आहेत, दिलीप मंगळू बोरचे, हे सगळे 8 पासून आज दौऱ्यावर निघाले. त्यांनी प्रत्येक वाडी, वस्ती, गावं पिंजून काढलेले. परंतु आज आमचं सरकार नसल्यामुळे त्यांना भरीव मदत देण्यासाठी कृषी मंत्र्यांनी मदत करावी अशी आम्ही त्यांना साथ घातलेली आहे. आणि या शेतकऱ्यांचे जे नुकसान झालेलं आहे त्यांना विशेष करून कांद्याचं बियाणं मोफत उपलब्ध करून द्यावं अशी मागणी आम्ही किसान मोर्चाच्या वतीने आणि आमदारांच्या वतीने करत आहे. मी आराई गावातला एक शेतकरी म्हणून मी आमदार साहेब नुकसानाची पाण्याच्या दौऱ्यासाठी आलेले होते. मागच्या वर्षाचा सगळ्या देवळा तालुका, मालेगाव तालुक्याला पीक विमा मिळतो. आमचा बालू बागलाण तालुका वंचित राहून गेला आहे. त्यानिमित्ताने आमदार साहेबांकडेही विनंती करतो व पूर्ण कृषी खात्याकडेही विनंती करतो की आमचे या नुकसानाची भरपाई मिळावी आणि मागची आमची पीक विम्याची रक्कम आम्हाला त्वरित मिळावी ही विनंती करतो मी. याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधभूमी चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा.